नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। चौपाटीकारांचा येथे रामनवमी निमित्त महाप्रसादाचे वाटप, सियावर रामचंद्र की जयच्या घोषणेने परिसर दुमदुमला। आज बुधवारी नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर बोचुगोळ यांच्या नेतृत्वाखाली रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी प्रभू श्री रामांच्या मूर्तीची पूजा करून सियावर रामचंद्र की जयच्या घोषणा देण्यात आल्या। उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप याप्रसंगी करण्यात आले। यावेळी ॲडव्होकेट मंगेश दिवाने, बापू राजे भोसले, स्मिता अष्टेकर, उदय अनभुले, अजय चितळे, निखिल ससाने, प्रशांत मुत्था, नाना भंडारे, प्रनिल बोगावत, अविनाश परळकर, अमित पाखले, स्वप्नील बेंद्रे, गोपाल वर्मा, गणेश भागानगरे, राजेंद्र दळवी, मुकेश दिवाने आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला, तर प्रभू श्रीरामांच्या जय घोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता। चंद्रशेखर आझाद तरुण मंडळाचे अध्यक्ष पैलवान मयूर भाऊ बोचुगोळ यांच्या प्रयत्नातून व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आज श्रीरामनवमीनिमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। सालावारप्रमाणे भंडाऱ्याचे आयोजन होत असतं, पण यावेळेचा भंडारा मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होता। सर्व समान, श्रीमंत असो, गरीब असो, नेते असो, पुढारी असो, सगळ्यांना एक समान व्यवस्था इथं जेवणाची करण्यात आली। ह्या सर्व कार्यक्रमाचं स्वरूप आता येत्या काळामध्ये मयूर भाऊंना जनता मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देणार आहे, आणि त्याचा फायदा येत्या निवडणुकीत त्यांना निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलून मी माझे शब्द थांबवते। चंद्रशेखर आझाद तरुण मंडळ अध्यक्ष आमचे मयूरभाऊ बोचुगोळ यांनी ज्या श्रीरामनवमी निमित्त हा जो भंडारा ठेवला आहे, या भंडाऱ्यामध्ये ह्या भागातील नगर शहरातील सर्व आपले नागरिक इथं येऊन दरवेळेस घेत असतात। हा जो उपक्रम आहे मयूरभाऊंचा, हा सगळ्यात चांगला उपक्रम आहे। गोरगरीब असो किंवा नागरिक असो किंवा आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळेजण इथं येऊन भंडाऱ्याचा लाभ घेतात, त्याबद्दल मयूरभाऊंचं माझ्या मुक्ता परिवारातर्फे व भारतीय जनता पार्टीतर्फे मयूरभाऊंचे हार्दिक माझे धन्यवाद। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।